दिवसांपासून आमदार निलेश लंके आणि खासदार सुजय विखे यांच्यात वाद पाहायला मिळत आहे. यात सुजय विखेंकडून लंकेंवर टीका करण्यात आल्यानंतर आता गरज पडल्यास नगर दक्षिणमधून खासदारकी लढवणार असल्याची घोषणा केली आहे. निलेश लंके यांचं वाढतं प्राबल्य पाहता सुजय विखेंना खासदारकीसाठी निलेश लंके यांचं आव्हान असणार का असा प्रश्न अनेकांना पडलाय. राज्यभरात सध्या चर्चेचा विषय असलेले आमदार निलेश लंके सध्या जिल्ह्यातील सर्वात चर्चेतील आमदार आहेत आणि पुढील काळात अहमदनगर दक्षिणमध्ये खासदार सुजय विखे यांना केवळ आमदार निलेश लंके यांचीच भीती असल्याचं अनेक राजकीय जाणकार मंडळी म्हणताना दिसून येत आहे. जिल्ह्यासह इतर भागातील 17,000 रुग्णांना कोविड सेंटरच्या माध्यमातून मोफत उपचार दिला, जनतेचे कोट्यावधी रुपये वाचवले, काही रुग्णालयात डिपॉझिट भरल्याशिवाय रुग्णांना प्रवेश दिला जात नाही, त्यांनी आमच्यावर टीका करू नये, प्रसंगी जिल्ह्यातील ताकद दाखवून देऊ असा इशारा आमदार निलेश लंके यांनी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना दिला. कोरोना काळात काही नेत्यांनी दिखाऊपणा केला, रेमडेसिवीरचा काळा बाजार केला, आपल्या मालकीचे मोठे रुग्णालय असताना त्या डिपॉझिट शिवाय रुग्णांना प्रवेश दिला नाही आणि ही लोक आज माझ्यावर टीका करतात असं म्हणत आमदार निलेश लंके यांनी खासदार सुजय विखेंना अप्रत्यक्ष टोला लगावलाय. तर आमच्याकडे शिक्षण संस्था, रुग्णालय, कारखाना नसेल मात्र प्रेम करणारी जनता मोठ्या संख्येत आहे हे विसरू नका असं सांगतानाच नगर दक्षिणमधून खासदारकी लढविण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विखे पवार कुटुंबात असणाऱ्या वादाचा लंकेंना कितपत फायदा होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.